एंड इन दैट वी डिस्कस अबाउट द थ्री इंपॉर्टेंट पॉइंट्स. फर्स्ट वन इज अ जेनेटिक वेरिएशन, सेकेंड इज अ नेचुरल सिलेक्शन एंड थर्ड वन इज अ आइसोलेशन. जेनेटिक वेरिएशन मागच्या लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या कन्सेप्ट कोणकोणत्या टर्म्स आहेत त्यासुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. आज आपण नॅचरल सिलेक्शन आणि आयसोलेशन आज कम्प्लीट करणार आहोत. नॅचरल सिलेक्शन आणि आयसोलेशनमध्ये काय ते आपण बघूया. नॅचरल सिलेक्शन, नॅचरल सिलेक्शन थेअरी म्हटलं की तुम्हाला डार्विन सायंटिस्टबद्दल किंवा डार्विन लक्षात येतात, कारण नॅचरल सिलेक्शन थेअरी ही कुणी सांगितलेली आहे तर डार्विननी सांगितलेली आहे. विथ एक्झाम्पल आपल्याला इथं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. व्हॉट इज नॅचरल सिलेक्शन? अकॉर्डिंग टू डार्विन, नॅचरल सिलेक्शन इज द मेन ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द इव्होल्युशन. डार्विनची जी थेअरी आहे, जी तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये लर्न केलेली आहे, डार्विन सिलेक्शन थेअरी काय सांगते? इट इज द मेन ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द इव्होल्युशन. जे इव्होल्युशन होत गेलेलं आहे, जे इव्होल्युशन झालेलं आहे, त्यातला जो मेन ड्रायव्हिंग फोर्स म्हणजेच काय आहे? नॅचरल सिलेक्शन आहे. हे कुणी सांगितलं आहे? डार्विनने सांगितलं आहे. अकॉर्डिंग टू डार्विन, बघा एमसीक्यू क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू डार्विन नॅचरल सिलेक्शन इज द मेन ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द इव्होल्युशन. ठीक आहे, नॅचरल सिलेक्शनचा अर्थ काय होतो? बघा, नेचर सिलेक्ट करतो. तुम्हाला माहिती आहे की डार्विनचं नॅचरल सिलेक्शनसाठी एक सेंटेन्स आहे, फिटेस्ट ऑफ द सर्वायवल. ठीक आहे, जो फिट आहे एन्व्हायरमेंटमध्ये, जो फिट आहे तोच काय होतो? सर्वाय होतं, अदरवाईज ते पेरिश होतात. ते स्पेसिस आहेत जे स्ट्रगल करणार नाहीत ते काय होतात? पेरिश होतात. हे नॅचरल सिलेक्शन थेअरीमध्ये सांगितलं जातं. दिस होल दॅट जेनेटिक व्हेरिएशन राईज विदिन द पॉप्युलेशन. आणि हे नॅचरल सिलेक्शन आहे, त्याच्यामुळं जेनेटिक व्हेरिएशन येतं आहे. जे काही पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनमध्ये जेनेटिक व्हेरिएशन येतं आहे. ठीक आहे, मी इथं रेड कलरमध्ये महत्त्वाचा शब्द लिहिलाय बघा. द फिटेस्ट विल बी द सिलेक्टिव्ह ॲडव्हान्टेज अँड विल बी मोर लाईकली टू प्रोड्यूस ऑफस्प्रिंग दॅन द रेस्ट. ॲज द फिट कंटिन्यू टू एन्जॉय ग्रेटर सर्वायवल अँड रिप्रोडक्टिव्हिटी, न्यू स्पेसिस विल इव्हेंच्युअली इव्हॉल्व. बघा, एखादी ॲडव्हर्स कंडिशन आली निसर्गामध्ये, कुठल्या कॅलॅमिटीज किंवा काही ॲडव्हर्स कंडिशन आली, तर तिथं असणाऱ्या स्पेसिसना काय करावं लागतं? स्ट्रगल करावं लागतं. बरोबर आहे, आणि मग जे स्ट्रगल करणार आहेत, जे त्या सिच्युएशनला फेस करणार आहेत, ते सर्वाय होणार आहेत. ठीक आहे, मग जे सर्वाय झालेत त्यांना आपण फिटेस्ट असं म्हणतो आहे. बरोबर आहे, जे स्ट्रगल करणार नाही, जे बॉडीमध्ये चेंजेस करणार नाहीत, ते स्पेसिस तर पेरिश होणार आहेत. मग जे जिवंत राहिलेले आहेत किंवा जे फिटेस्ट आहेत, ते काय करणार आहे? त्यांची पुढची पिढी आहे ती चालू राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होणार आहे. ठीक आहे, सर्वायवल आहे, सर्वाईव्ह झाले की त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होणार, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चालू राहणार आहे, आणि नवीन स्पेसिस इव्हेंच्युअली काय होणार आहेत? इव्हॉल्व होणार आहेत. कारण हे जे मेन स्पेसिस आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी काहीतरी चेंजेस केलेले आहेत, ते चेंजेस नेक्स्ट जनरेशनमध्ये पास होणार आहे. ठीक आहे, सो फिटेस्ट विल सर्वाईव्ह, लक्षात घ्या हा पॉईंट. अल्टरनेटिव्हली नॅचरल सिलेक्शन इज द प्रोसेस बाय विच बेटर अडॅप्टेड ऑर्गॅनिझम ग्रो अँड प्रोड्यूस मोर नंबर ऑफ ऑफस्प्रिंग इन द पॉप्युलेशन. त्यांनी काय म्हटले बघा, नॅचरल सिलेक्शन ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिझममध्ये अडॅप्टेशन होतं, ऑर्गॅनिझम स्वतःमध्ये अडॅप्टेशन घडवून आणतात, ग्रोज होतात, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं, म्हणजेच रिप्रोड्यूस करतात किंवा प्रोड्यूस करतात. काय प्रोड्यूस करतात? मोर नंबर ऑफ ऑफस्प्रिंग इन द पॉप्युलेशन. जे सर्वाय होणार आहे, सर्वाय झाले याचा अर्थ त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस झाले. ठीक आहे, अडॅप्टेशन झालं आणि हे अडॅप्टेड जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होणार आहे. ते रिप्रोड्यूस काय करणार आहेत? मोर नंबर ऑफ ऑफस्प्रिंग इन द पॉप्युलेशन. ठीक आहे, त्यामुळे जी काही नेक्स्ट जनरेशन असणार आहे ते अडॅप्टेड असणार आहे. इट ब्रिंग्स अबाउट इव्होल्युशनरी चेंजेस. साहजिकच तुम्हाला लक्षात येते की समजा ए हा ग्रुप आहे, ए हा ग्रुप सर्वायवल आहे. ठीक आहे, जगलेलं आहे, त्यांनी चेंजेस बॉडीमध्ये करून घेतलेले आहेत. ज्यावेळेस नेक्स्ट जनरेशन येणार आहे त्यावेळेस ते चेंजेस काय होणार आहेत? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीवर ट्रान्सफर होणार आहे. इट ब्रिंग्स अबाउट इव्होल्युशनरी चेंजेस बाय फेवरिंग डिफरेन्शियल रिप्रोडक्शन ऑफ जीन्स अँड दॅट ब्रिंग्स अबाउट चेंजेस इन जीन फ्रिक्वेन्सी फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. साहजिकच हे काही झालेले बदल आहेत, ते बदल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणार आहेत. म्हणजेच इथं काय झालं रे? इव्होल्युशन झालं.
ठीक आहे, पहिली जी पिढी होती त्याच्यामधले काही जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील किंवा त्याचा काही फिनोटाईप असेल तो दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजेच डार्विनच्या मते पहिली सोळा आपण बघितलं होतं की जे इव्हॉल्युशन होत गेलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे, नॅचरल सिलेक्शन आहे असं डार्विनचं म्हणणं आहे. ठीक आहे, डार्विनची थेअरी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की ॲक्सेप्टेड होती, पण काही गोष्टी आहेत तर डार्विननी सांगितलं की फिटेस्ट कसे सर्वाईव्ह होतात. ठीक आहे, पण त्यांनी अरायवल किंवा त्यांच्या बॉडीमध्ये कोणते चेंजेस होतात ते एक्सप्लेन करू शकले नाही, त्यामुळे त्याचे बरेचसे ड्रॉबॅक्स पुन्हा निघालेत. बघा, नॅचरल सिलेक्शन थेअरी एक्सप्लेन करत असताना एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे जे तुम्ही 10th किंवा 9th शिकलेला असाल, एक स्टोरी टाईप आहे. इथे नॅचरल सिलेक्शनमध्ये दोन स्पेसिस आपल्याला दाखवलेले आहेत, एक बेस्ड ऑन बेटलेरिया अँड बेस्ड ऑन कार्बोनेरिया. बेस्ड ऑन बेटलेरिया अँड बेस्ड ऑन कार्बोनेरिया काय येते तर मॉथचे टाईप आहे. मॉथ तुम्हाला माहीत आहे, पतंग म्हणतो आपण, बटरफ्लाय लाईक, बटरफ्लाय नाही येते, बटरफ्लाय लाईक. ठीक आहे, ज्याला मॉथ असं म्हटलं जातं. मग इथं तुम्हाला दोन प्रकारचे मॉथ दिसतात, एक आहे ग्रे कलरचा, दुसरा आहे ब्लॅक कलरचा किंवा व्हाईट कलरचा. मग आता बेस्ड ऑन बेटलेरिया आणि बेस्ड ऑन कार्बोनेरिया हे काय आहेत तर दीज आर द स्पेसिस. ठीक आहे, याचं सायंटिफिक नेम आहे. जे काही मॉथ्स आहेत त्या मॉथ्सचं सायंटिफिक नेम आहे, बेस्ड ऑन बेटलेरिया अँड बेस्ड ऑन कार्बोनेरिया. आता याच्याबद्दल जे एक स्टोरी टाईप तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह बुकमध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला आता मी एक्सप्लेन करते. ॲज अ स्टोरी म्हणून लक्षात ठेवा, हे नॅचरल सिलेक्शनमध्ये सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे इंडस्ट्रियल मेलॅनिझम. बघा लक्षात घ्या, इंडस्ट्रियल मेलॅनिझम इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल फॉर नॅचरल सिलेक्शन. इन ग्रेट ब्रिटन बिफोर इंडस्ट्रियलायझेशन 1845 ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ दॅट इज बेस्ड ऑन बेटलेरिया वर मोर इन नंबर दॅन ब्लॅक विंग्ड मॉथ दॅट इज अ बेस्ड ऑन कार्बोनेरिया. बघा लक्षात घ्या, दोन प्रकारच्या स्पेसिस आहेत, बेस्ड ऑन बेटलेरिया ज्याला ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ असं म्हटलं जातं. ठीक आहे, तुम्हाला इथं पिक्चरमध्ये दिसत आहे ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ असं आहे, आणि दुसरे आहेत ते ब्लॅक विंग्ड मॉथ आहेत, इकडे आहेत ते ब्लॅक विंग्ड मॉथ आहेत. ठीक आहे, हे ब्लॅक विंग्ड मॉथ प्लस आपण बेस्ड ऑन कार्बोनेरिया असं म्हणतो. लक्षात ठेवायला सोपं आहे, कार्बन कोणत्या कलरचा असतो, ब्लॅक कलरचा असतो, त्यामुळे लक्षात ठेवा की ब्लॅक. ठीक आहे, ग्रे व्हाईट विंग्स मॉथला आपण काय म्हणतो, बेस्ड ऑन बेटलेरिया असं म्हणतो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये एक स्टोरी टाईप त्यांनी काय सांगितलं आहे बघा, ज्या वेळेस ग्रेट ब्रिटनमध्ये इंडस्ट्रियलायझेशन कमी होतं किंवा इंडस्ट्रियलायझेशन नव्हतं, औद्योगिकरण नव्हतं, जास्त फॅक्टरीज वगैरे नव्हत्या, इंडस्ट्रीज नव्हत्या, त्यावेळेस तिथं ग्रे व्हाईट विंग्ड कलरचे म्हणजे किंवा ग्रे व्हाईट फक्त आता म्हणते विंग्स मॉथ असं म्हणत नाही, ग्रे व्हाईट जे काही मॉथ्स आहेत ते जास्त प्रमाणात होते. कुणापेक्षा? ब्लॅक विंग्ड मॉथपेक्षा. ज्यांच्या विंग्सचा कलर ग्रे व्हाईट होता ते जास्त प्रमाणात होते. ठीक आहे, बिफोर इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे 1845 दरम्यान तिथं जे मॉथ्स होते त्या मॉथ्समध्ये ग्रे व्हाईट कलरचे जे काही मॉथ्स आहेत, जे विंग्स ग्रे व्हाईट आहेत, असे मॉथ जास्त होते. कुणापेक्षा? तर ब्लॅक विंग्ड मॉथपेक्षा. ठीक आहे, मग नंतर फरक काय झाला, कारण तिथेही त्याने कारण सांगितले, ग्रे व्हाईट असण्याचं कारण काय आहे, ब्लॅक विंग्ड मॉथ कमी काय आहेत ते आपण बघूया. इथं त्याने सांगितलंय बघा की हे जे मॉथ्स आहेत दोन्ही, हे मॉथ्स कसे आहेत रे, नॉक्टर्नल आहेत. नॉक्टर्नल म्हणजेच काय, निशाचर आपण म्हणतो, रात्री बाहेर पडणारे. ठीक आहे, दॅट इज अँड ड्युरिंग डे टाईम दे रेस्ट ऑन अ ट्री ट्रंक. बघा हे जे मॉथ्स आहेत दोन्ही मॉथ्स कसे आहेत, नॉक्टर्नल आहेत म्हणजे बाहेर कधी पडणार आहेत, रात्री बाहेर पडणार आहेत. दिवसा ते काय करणार आहेत, झाडाच्या ज्या फांद्या आहेत किंवा ट्रंक आहे त्याच्यावर ते काय करणार आहेत, रेस्ट घेणार आहेत. ड्युरिंग डे टाईम दे रेस्ट ऑन अ ट्री. ओके, व्हाईट विंग्ड मॉथ कॅन कॉन्फ्लेक्ट व्हाईट इन द बॅकग्राऊंड वेल विथ लायकेन कवर ट्रीज दॅट हेल्प देम टू एक्सेप्ट फ्रॉम द प्रेडेटरी बर्ड. आता आपण इथं दोन प्रकारचे मॉथ बघतोय, बरोबर आहे, एक आहे व्हाईट ग्रे कलरचा आणि दुसरा आहे ब्लॅक कलरचा. आता व्हाईट ग्रे किंवा व्हाईट विंग्ड मॉथ जे होते ते झाडांमध्ये, झाडांवर त्यावेळेस काय वाढलेलं होतं, लायकेन. तुम्हाला माहिती आहे लायकेन, आपण 11th शिकलो लायकेन म्हणजेच काय, झाडांवर लायकेन वाढल्यामुळं जनरली त्याचा कलर ग्रे कलर, व्हाईट ग्रे कलर असल्यामुळं हे जे व्हाईट विंग्ड मॉथ होते त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स झाले होते, कॉम्प्लेक्स म्हणजे मिसळून झाले. ठीक आहे, तो कलर झाडावर लायकेन असल्यामुळं, झाडांच्या ट्रंक्सवर लायकेन असल्यामुळं
त्या कलरमध्ये हे व्हाईट विंग्ड मॉथ होते ते कॉम्प्लेस होते, म्हणजेच त्याच्यामध्ये लपून जात होते, दिसत नव्हते प्रिडॅटरला, ते लक्षात येत नव्हते, त्यामुळे त्यांची प्रिडॅटर बर्डपासून काय होत होती, सुटका होत होती. मग कोणता कलर त्याच्यामध्ये दिसून यायचा, जे ब्लॅक विंग्ड मॉथ आहेत ज्यांच्या विंगचा कलर ब्लॅक आहे, ते लगेचच प्रिडॅटरी बर्डला काय व्हायचे, दिसून यायचे. आणि त्यामुळे साहजिकच जे काही ब्लॅक विंग्ड मॉथ होते त्यांची संख्या कमी होती, कारण त्यांना प्रिडॅटर्स खात होते, प्रिडॅटरी बर्ड्स आहेत ते खात होते. आणि व्हाईट विंग्ड मॉथ होते त्यांची मात्र संख्या काय होती, जास्त होती, कारण कलर आपण लक्षात घेतो. त्यांना जे काही एन्व्हायरमेंट त्यावेळेस इथं झाडांवर मिळत होतं ते ग्रे कलरचं होतं, आणि साहजिकच तो कलर आणि ग्रे कलर जे काही विंग्सचा कलर आहे आणि लायकनचा कलर एकसारखं असल्यामुळं ते जे मॉथ्स आहेत ते झाडावर ओळखता येत नव्हते. जे काही बर्ड्स होते त्या बर्ड्सला ते ओळखता येत नव्हते, पण कोणते ओळखता येत होते, ब्लॅक कलरचे होत होते, बरोबर. ऑन द अदर हँड द ब्लॅक विंग्ड मॉथ रेस्टिंग ऑन अ लायकेन कव्हर ट्री ट्रंक वर इझी विक्टिम फॉर द प्रिडॅटरी बर्ड अँड देअर नंबर वॉज रिड्यूस. याच्या उलट ब्लॅक विंग्ड मॉथ ज्यावेळेस त्या लायकेन असणाऱ्या झाडांवर ज्यावेळेस रेस्ट घ्यायचे त्यावेळेस ते विक्टिम्सला लगेचच दिसायचे, किंवा जे काही प्रिडॅटरी बर्ड्स आहेत ते प्रिडॅटरी बर्डला लगेचच ते काय व्हायचे, दिसायचे, आणि त्यांना काय केलं जायचं, ते खाऊन टाकायचे, ठीक आहे. म्हणजेच इथं ब्लॅक विंग्सची संख्या आहे ती काय व्हायची, कमी व्हायची, ठीक आहे. हे बिफोर इंडस्ट्रियलायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन होण्याच्या अगोदर ब्रिटनची स्थिती. नंतर काय झालं बघा, ड्युरिंग इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, तिथं पुन्हा आता इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं, इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज फॉर्म झाल्या तिथे. आणि तुम्हाला माहिती आहे की इंडस्ट्रीज म्हटलं की तिथं बाहेर काय पडते, धूर काजळी भरपूर प्रमाणात बाहेर पडते, ठीक आहे. ड्युरिंग इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन लार्ज नंबर ऑफ इंडस्ट्री केम अप इन अ ग्रेट ब्रिटन, बऱ्याचशा कंपन्या तिथं काय झाल्या रे, सेटअप झाल्या. आणि ह्या इंडस्ट्रीजमधून काय बाहेर पडला, द इंडस्ट्रीज रिलीज अ ब्लॅक सूटी स्मोक दॅट कव्हर्ड अँड किल द लायकेन ग्रोईंग ऑन द ट्री अँड टर्न द ट्री ब्लॅक ड्यू टू पोल्युशन. इंडस्ट्रीज झाल्यामुळं, बऱ्याचशा इंडस्ट्रीज इथं झाल्या, त्याच्यामुळं काय झालं, तर इंडस्ट्रीमधून जो बाहेर ब्लॅक कलरचा सुटी स्मोक, म्हणजे आपण त्याला धूर म्हणतो, पण सुटी म्हणजे काजळी, काजळी जी असते ती काजळी बऱ्याचशा प्रमाणात इंडस्ट्रीमधून बाहेर पडत, किंवा त्या इंडस्ट्रीमधून बाहेर पडल्यानंतर जे झाडावर जे लायकेन्स वाढत होतं त्यांना त्यांनी किल केलं, ठीक आहे, लायकेन्सला किल केलं, आणि झाडांवर लायकेनच्या ऐवजी आपल्याला काय दिसायला लागलं, ब्लॅक कलरची सूट किंवा स्मोक आपल्याला तिथे दिसायला लागलं. त्यामुळं ट्रीचे ट्रंक आहे ते ट्रंक कोणत्या कलरचं झालं, ब्लॅक कलर झालं ड्यू टू पोल्युशन. बघा आता कंडिशन चेंज झाली, सिच्युएशन चेंज झाली, आता कॉम्प्लेक्स कोणता कलर होणार आहे, ब्लॅक कलर होणार आहे, आणि ग्रे कलर इझिली आता काय होणार आहे, पक्ष्यांच्या लक्षात येणार आहे, ठीक आहे. बघा आता दिस चेंज बिकम अन ॲडव्हान्टेज ड्यू टू ब्लॅक विंग्ड मॉथ दॅट कॉम्प्लेक्स विल विथ द ब्लॅक ट्री ट्रंक अँड द नंबर इनक्रीज. आता हा जो ब्लॅक विंग्ड मॉथ होते त्यांचा कलर, झाडांचा जो ट्रंकचा कलर आहे ब्लॅक झालेला, त्याच्याशी ते कॉम्प्लेक्स झाले, ठीक आहे. म्हणजेच इथं ब्लॅक विंग्ड मॉथ काय झाली, त्यांची संख्या वाढली, बिकम विक्स्टीन टू प्रिडॅटरी बर्ड. आणि जे व्हाईट विंग्ज होते ते मात्र काय झाले, शिकार झाले, कोणाचे तर बर्ड्सचे, ठीक आहे. कारण तिथं काय झाला, तो जो ग्रे कलर आहे तो ग्रे कलर इझिली नोटीस व्हायला लागला, कुणाला, पक्ष्यांना. आणि साहजिकच तिथे व्हाईट विंग्ड मॉथ जे आहेत त्यांची संख्या कमी झाली. बघा प्लेस एकच आहे, ब्रिटन प्लेस आहे, बट बिफोर इंडस्ट्रियलायझेशन सिच्युएशन वेगळी आहे, आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन सिच्युएशन वेगळी आहे. आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो बघा, सबके दिन आते हे, ठीक आहे. इथं नेचर सिलेक्ट करतो, खाली म्हटलंय बघा, दस नॅचरल सिलेक्शन हॅज रिझल्टेड इन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ फिनोटायपिक ट्रेट्स इन चेंजिंग द एन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजे आपल्या नॅचरल सिलेक्शन थेरीमधून एकच ओळीतून लक्षात येते की इथं जे काही नेचर सिलेक्ट करतंय, नॅचरल सिलेक्शन झाल्यानंतर जे काही रिझल्ट होतोय, द नॅचरल सिलेक्शन हॅज रिझल्टेड इन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ फिनोटायपिक ट्रेट्स इन अ चेंजिंग द एन्व्हायरमेंटल कंडिशन. जे काही एन्व्हायरमेंटलमध्ये चेंजेस होतात, जे काही बघा चेंजेस होतात कशामध्ये, एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये चेंजेस होतात, त्यावेळेस त्या ज्या स्पेसिस आहेत त्या स्पेसिसचा फिनोटायपिक ट्रेट्ससुद्धा काय होतात, चेंज होतात.
आणि हे सगळं कशामुळं होतं आहे किंवा ही जी प्रोसेस आहे त्याला आपण नॅचरल सिलेक्शन असं म्हणतोय. हे एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की नेचर सिलेक्ट करते. आता अशा बऱ्याचशा कॅलॅमिटीज म्हणजे फॉर एक्झाम्पल आता करोना असेल किंवा अदर काही डिसीजेस आहेत तिथे नेचर सिलेक्ट करतोय. ठीक आहे, काही गोष्टी जास्त झाल्या तर ते कंट्रोल करणारा सुद्धा कोण आहे, नेचरच आहे. दस नॅचरल सिलेक्शन हॅज रिझल्टेड इन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ फिनोटायपिक ट्रेट इन द चेंजिंग द एन्व्हायरमेंटल कंडिशन. ठीक आहे, इथं आपल्या नॅचरल सिलेक्शन संपलेलं आहे. थर्ड पॉईंट जो आपण बघितला होता मॉडर्न सिंथेटिक थेअरीमध्ये तो होता आयसोलेशन. आता आयसोलेशन शब्द सगळ्यांना माहिती आहे, ह्या COVID-19 बऱ्याच जणांना आयसोलेशन विलगीकरण असं सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या आयसोलेशनचा इव्होल्युशनमध्ये किंवा इव्होल्युशन होताना काय संबंध असेल तो आपण बघूया. आयसोलेशन म्हणजेच काय, व्हॉट इज आयसोलेशन? आयसोलेशन इज द सेपरेशन ऑफ द पॉप्युलेशन ऑफ अ पर्टिक्युलर स्पेसिस इन टू स्मॉलर युनिट विच प्रिव्हेंट इंटरब्रिडिंग बिटवीन देम. आयसोलेशन म्हणजेच काय, आपण विलगीकरण म्हणतोय पण इथे थोडंसं वेगळं आहे. इथे विलगीकरण होत आहे पण इथे विलगीकरण कशासाठी केलं किंवा त्यांचं जे काही विलगीकरण केलं जातं ते स्मॉलर युनिटमध्ये केलं जातं जे काय प्रिव्हेंट करतं, एकमेकांमध्ये इंटरब्रिडिंग होऊन देत नाही. हे लक्षात ठेवा, विच प्रिव्हेंट इंटरब्रिडिंग बिटवीन दॅट. बघा इथं पुन्हा सांगते, सेपरेशन ऑफ द पॉप्युलेशन, जे काही पॉप्युलेशन आहे ते पॉप्युलेशन सेपरेट केले जातात, त्याचे स्मॉल युनिट्स केले जातात. डेफिनेशन लक्षात ठेवा, व्हॉट इज आयसोलेशन? इट इज द सेपरेशन ऑफ द पॉप्युलेशन ऑफ अ पर्टिक्युलर स्पेसिस, विशिष्ट स्पेसिस आपण किंवा विशिष्ट ज्या स्पेसिसचं जे पॉप्युलेशन आहे ते पॉप्युलेशनचं सेपरेशन केलं जातं, म्हणजे त्यांचे स्मॉलर युनिट केले जातात. कशासाठी? की ज्यांच्यामध्ये काय होऊ नये, विच प्रिव्हेंट इंटरब्रिडिंग बिटवीन देम. त्यांच्यामध्ये जे होणारं ब्रिडिंग आहे ते ब्रिडिंग काय केलं जातं, इथं थांबवलं जातं. ठीक आहे, सो व्हॉट इज आयसोलेशन? आयसोलेशन इज द सेपरेशन ऑफ अ पॉप्युलेशन ऑफ अ पर्टिक्युलर स्पेसिस इन टू स्मॉलर युनिट विच प्रिव्हेंट्स इंटरब्रिडिंग बिटवीन देम. ओके, आता आयसोलेशन मेकॅनिझम म्हणजेच काय, बघा आयसोलेशन बघितलं, आता आयसोलेशन मेकॅनिझम म्हणजेच काय, तर आता आपण बघितलं की इंटरब्रिडिंग होऊ न देणं, इंटरब्रिडिंग त्या स्पेसिसमध्ये होऊ न देणं, त्याला आपण आयसोलेशन थोडक्यात म्हणतोय. मग इथं इंटरब्रिडिंग न होऊन देण्यासाठी जे काही अडथळे आहेत त्याला बॅरियर्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बॅरियर असं म्हटलं जातं. सम बॅरियर विच प्रिव्हेंट्स जीन फ्लो ऑर एक्सचेंज ऑफ जीन्स बिटवीन आयसोलेटेड पॉप्युलेशन. जे काही पॉप्युलेशन आयसोलेटेड झालेलं आहे, विलगीकरण झालेलं आहे, सेपरेट आहे आयसोलेटेड पॉप्युलेशनमध्ये, जीन फ्लो किंवा जे काही जीन एक्सचेंज होतात ते होण्यासाठी किंवा ते होऊ न देण्यासाठी, ते प्रिव्हेंट करण्यासाठी काही बॅरियर्स असतात, काही अडथळे असतात, त्यालाच आयसोलेटिंग मेकॅनिझम असं म्हटलं जातं. बघा इथे डेफिनेशन पुन्हा, सम बॅरियर्स, काही असे बॅरियर्स असतात की जे काय करतात, विच प्रिव्हेंट्स जीन ऑर विच प्रिव्हेंट्स जीन फ्लो ऑर एक्सचेंज ऑफ जीन्स बिटवीन आयसोलेटेड पॉप्युलेशन. जे पॉप्युलेशन आयसोलेटेड आहे त्यांच्यामध्ये जीन फ्लो किंवा जीनचा जो एक्सचेंज आहे तो प्रिव्हेंट करणारे काही बॅरियर्स असतात, त्यांना आयसोलेटिंग मेकॅनिझम असं म्हटलं जातं. ठीक आहे, नंबर ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम आर ऑपरेटेड इन नेचर. बरेचसे म्हणजे निसर्गामध्ये अशा मेकॅनिझम भरपूर आहेत ज्या आयसोलेटिंग करतात, भरपूर अशा मेकॅनिझम आहेत नेचरमध्ये प्रेझेंट. ठीक आहे, जे काय करतात, देअरफोर डायव्हर्जन्स अँड स्पेसिएशन मे ऑकर. त्यामुळे आपल्याला जे काही डायव्हर्जन दिसतं आहे किंवा स्पेसिएशन आहे हे ह्या आयसोलेटिंग मेकॅनिझममुळे दिसतं आहे. खूप सोपं आहे, बघा काही अवघड नाही आहे, फक्त कन्सेप्ट आहे ते लक्षात समजून घ्या. द आयसोलेटिंग मेकॅनिझम जे आहे त्या दोन प्रकारचे आयसोलेटिंग, बघा इथं काय तुम्ही काय लक्षात ठेवणार, आयसोलेशनचे डेफिनेशन, देन आयसोलेटिंग मेकॅनिझम म्हणजेच काय, तर काही बॅरियर्स. बघा आयसोलेटिंग मेकॅनिझम म्हणजे काही बॅरियर्स जे काय प्रिव्हेंट करतात, जीन फ्लो किंवा जी काही जीनचा फ्लो आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा किंवा जीनचं जे एक्सचेंज आहे ते आयसोलेटेड पॉप्युलेशनमध्ये थांबवण्याचं काम करतात, त्याला आयसोलेटिंग मेकॅनिझम असं म्हटलं जातं. आणि हे आयसोलेटिंग मेकॅनिझमचे जनरली दोन टाईप्स आहेत, एक आहे जिओग्राफिकल आयसोलेशन आणि दुसरं आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन.
बघा, पहिलं आहे जिओग्राफिकल आयसोलेशन. जिओग्राफिकल म्हणजे तुम्हाला माहिती आहे भौगोलिक. काय असे भौगोलिक कारण आहेत की जे आयसोलेशन घडवून आणतात, ते आपण बघूया रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमध्ये. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनला दुसरं एक नाव आहे फिजिकल आयसोलेशन. लक्षात ठेवा, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनला काय नाव आहे? फिजिकल आयसोलेशन. ठीक आहे, कारण इथं इंटरनली काही नाही आहे, इथं फिजिकली आयसोलेट बॅरियर्स आहेत. ठीक आहे, तर मग त्याला फिजिकल आयसोलेशन असं म्हटलं जातं. मग इथं काय होतं नक्की? इट ऑकर्स विन ॲन ओरिजिनल पॉप्युलेशन इज डिवायडेड इन टू टू ऑर मोर ग्रुप्स बाय जिओग्राफिकल बॅरियर्स सच एज रिवर, ओशन, माउंटन, ग्लॅसियर, एक्सेट्रा. आता जिओग्राफिकल आयसोलेशन येतं म्हणजेच काय? आता भौगोलिक, तुम्हाला माहिती आहे भौगोलिक घटक कोणकोणते आहेत. मग जे काही ओरिजिनल पॉप्युलेशन आहे, समजा एक ग्रुप आहे, एक ग्रुपमध्ये हा त्यांचे ओरिजिनल पॉप्युलेशन आहे, पण काही तिथं घटना अशा घडल्या, तिथं रिवर आलं, ओशन आलं, किंवा माउंटन्स आले, किंवा बर्फा ग्लॅसियर आले, त्याच्यामुळं हे जे ओरिजिनल पॉप्युलेशन आहे ते पॉप्युलेशन डिवाइड होतं दोन किंवा तीन ग्रुप किंवा त्याच्यापेक्षा जास्त. दोन किंवा दोनपेक्षा जास्त ग्रुपमध्ये ते ओरिजिनल पॉप्युलेशन काय होत असेल? डिवाइड होत असेल. ठीक आहे, म्हणजे हे जे आहे त्यांना आपण रिवर, ओशन, माउंटन, ग्लॅसियर यांना काय म्हणणार आहे? बॅरियर म्हणणार आहे. आणि ह्या बॅरियर्समुळं काय होतं? जे काही आयसोलेटेड ग्रुप्स आहेत त्या आयसोलेटेड ग्रुप्समध्ये इंटरब्रिडिंग होत नाही. ओके, इट प्रिव्हेंट्स इंटरब्रिडिंग बिटवीन आयसोलेटेड ग्रुप. दीज बॅरियर्स विच आर दीज बॅरियर? रिवर, ओशन, माउंटन, ग्लॅसियर, एक्सेट्रा. जे काही जिओग्राफिकल आहेत त्यांना आपण असे बॅरियर्स म्हणणार आहे की जे काय करतात, इंटरब्रिडिंगला प्रिव्हेंट करतात. सॉरी, द सेपरेटेड ग्रुप आर एक्सपोज टू डिफरंट काइंड्स ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर अँड दे एक्वायर्ड न्यू ट्रेट्स बाय म्युटेशन. आता बघा, हे जे सेपरेट ग्रुप आहेत, फॉर एक्झाम्पल मग अशी म्हटलं की एक मोठा ओरिजिनल पॉप्युलेशनचा ग्रुप आहे, एक खूप मोठा आहे, आणि तिथं अचानकच काय झालं, एखादा ओढा तयार झाला किंवा एखादा कॅनलसारखा भाग आपण घेऊया, आणि त्यामुळं काय झालं, तर ते जे पॉप्युलेशन होतं ते पॉप्युलेशन दोन तीन भागांमध्ये काय झालं, डिवाइड झालं. ठीक आहे, मग हे जे सेपरेटेड ग्रुप झालेले आहेत त्या सेपरेटेड ग्रुप वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समध्ये काय झाले, आता ते डिवाइड झाले, म्हणजे त्यांचं एन्व्हायरमेंटल फॅक्टर्ससुद्धा काय झालं, डिवाइड झालं. आणि मग त्यांच्यामध्ये काय होतं रे, नवीन ट्रेड्स येतात अकॉर्डिंग टू सिच्युएशन. तिथं कशी सिच्युएशन आहे याच्यानुसार त्यांच्यामध्ये नवीन ट्रेड्स येतात, ज्याला आपण म्युटेशन असं म्हणतोय. दे अक्वायर्ड न्यू ट्रेड्स बाय म्युटेशन. याच्यानंतरचं लेक्चर जे आहे ते तर अतिशय इंटरेस्टिंग आहे, कारण आपण त्याच्यामध्ये ह्युमन इव्हॉल्युशन शिकणार आहे. ह्युमन इव्हॉल्युशनमध्ये जसं एपपासून, किंवा तुम्हाला माहिती आहे की लेमूर किंवा अदर ॲनिमल जे आहे त्याच्यापासून आपला ह्युमन इव्हॉल्युशन होत गेलं आहे, मग इथं काय होत गेलं रे, म्युटेशन होत गेलं. काही साऊथ आफ्रिका, काही चायना जे स्पेसिस आपल्याला सापडलेत, मग प्रत्येक ठिकाणानंतर आपल्यामध्ये चेंजेस दिसत का नाही रे. मग हे कशामुळं होत गेलं, तर इथं वेगवेगळे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, जे काही ओरिजिनल जे काही पॉप्युलेशन होतं ते डिवाइड होत गेल्यानंतर तिथं जसे एन्व्हायरमेंटल फॅक्टर असतील तसे ट्रेड्स त्या स्पेसेसमध्ये जातात. कोणत्या प्रोसेसनी? बाय म्युटेशन. ओके, बाय म्युटेशनमुळं किंवा की म्युटेशन झाल्यामुळं नवीन ट्रेड्स त्या स्पेसेसमध्ये येतात. आणि स्पेसेसमध्ये नेमून आलं साहजिकच तुम्हाला माहिती आहे की आपण इथं इव्हॉल्युशन झालं असं म्हणतोय. ठीक आहे, याचं एक एक्झाम्पल खूप छान दिलं आहे बघा, डार्विन फिंचेसचं म्हटलं आहे, ते आपण बघूया. द सेपरेटेड पॉप्युलेशन डेव्हलप डिस्टिंक जीन पूल. आता हे जे सेपरेटेड झालेले पॉप्युलेशन आहे त्यांचं एक वेगळा जीन पूल तयार होणार आहे. पहिला ओरिजिनल असताना वेगळा होता. ठीक आहे, पहिला ओरिजिनल पॉप्युलेशन असताना जीन पूल त्यांचा वेगळा होता, आता मात्र सेपरेट झाल्यानंतर त्यांचा जीन पूल वेगळा असणार आहे. अँड दे डू नॉट इंटरब्रीड. ठीक आहे, दस न्यू स्पेसिस हॅव बीन फॉर्म्ड बाय जिओग्राफिकल आयसोलेशन. इथं नवीन स्पेसिस जे तयार होतात त्या स्पेसिस कशामुळे झालेत रे, जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे झालेत. कारण इथं वेगवेगळे जीन पूल तयार झालेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये इंटरब्रिडिंग होत नाही. जे काही सेपरेटेड पॉप्युलेशन आहे जीन पूल सेपरेट झाले त्यामुळे त्यांच्यामध्ये इंटरब्रिडिंग होत नाही. इंटरब्रिडिंग म्हणते मी, नुसतं ब्रिडिंग नाही, इंटरब्रिडिंग होत नाही आहे. आणि त्यामुळे इथं जे नवीन स्पेसिस तयार होतात ते कशामुळे होतात, जिओग्राफिकल आयसोलेशन.
आता फॉर एक्झाम्पल डार्विन फिंचे, तुम्ही तुमच्याच पुस्तकामध्ये ते काही बर्ड्स आहेत बघा, तुमच्या बुकमध्ये दाखवलेले आहेत, मी तर घेता घेता राहिले ते पिक्चर. डार्विन फिंचेस, डार्विननी जे काही ऑब्झर्वेशन जे केलेले आहेत बर्ड्स, त्यांना डार्विन फिंचेस असं म्हटलं गेलं. तुमच्या बुकमध्येच आहेत, तुम्ही ते बघू शकता त्याचे पिक्चर, डार्विन फिंचेस. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. मग कसे आपण जिओग्राफिकल आयसोलेशन काय आहेत लक्षात ठेवायचं आहे, फक्त काही बॅरियर्स आहेत, त्या बॅरियर्स, ते बॅरियर्स आहेत, ते बॅरियर्स काय करतात तर ओरिजिनल पॉप्युलेशनचे 2-3 ग्रुप्स तयार करतात. बा किती लक्षात ठेवायला सोपं आहे. आणि 2-3 ग्रुप्स तयार केल्यानंतर मुळं आता जे ओरिजिनल पॉप्युलेशनमधले जे काही स्पेसिस होते त्यांच्यामध्ये काय होत नाही, इंटरब्रिडिंग होत नाही आहे, जे ग्रुप झाले ते सेपरेट सेपरेट आहेत, एन्व्हायरमेंट त्यांचं वेगळं आहे, त्यानुसार त्यांच्या बॉडीमध्ये त्या स्पेसिस काय करतात, ॲडॅप्टेशन घडवून आणतात. आणि साहजिकच जे काही न्यू स्पेसिस इथं फॉर्म होतात, म्हणजेच इव्होल्युशन होते असं म्हणतोय आपण. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट बघतोय तो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. बघा आयसोलेशनमधला पहिला पार्ट बघितला आपण जिओग्राफिकल आयसोलेशन, आता बघतोय तो रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमध्ये सुद्धा पुन्हा 2 पॉईंट आहेत, एक म्हणजे प्री मेटिंग और प्री झायगोटिंग आयसोलेटेड मेकॅनिझम. ठीक आहे, प्री मेटिंग और प्री झायगोटिंग नावातच आहे, भेटण्या अगोदर किंवा झायगोट तयार होण्या अगोदरचं आयसोलेटिंग मेकॅनिझम. ओके, लक्षात ठेवा, प्री म्हणजे आधीचे. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमध्ये पहिला पॉईंट आहे प्री मेटिंग और प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम, आणि दुसरं आहे पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक बॅरियर. बघा, पहिला प्री मेटिंग और प्री झायगोटिक, भेटण्या अगोदर किंवा झायगोट तयार होण्या अगोदर, आणि दुसरं आहे भेटल्यानंतर किंवा झायगोट तयार झाल्यानंतरचे बॅरियर्स कोणकोणते आहेत. त्यातला पहिला आपण बघतोय प्री मेटिंग. ठीक आहे, प्री मेटिंग और प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम ही काय करते, दिस मेकॅनिझम प्रिव्हेंट फर्टिलायझेशन अँड झायगोट फॉर्मेशन. इथं पहिली स्टेप आहे की फर्टिलायझेशनच होऊन देत नाही, हे जे बॅरियर्स आहेत ते बॅरियर्स काय करत नाही, त्या स्पेसिसमध्ये फर्टिलायझेशन होऊन देत नाहीत आणि झायगोटसुद्धा फॉर्म होऊन देत नाहीत, त्याला प्री मेटिंग और प्री झायगोटिंग आयसोलेटिंग मेकॅनिझम म्हटलं जातं. बघा याच्यावर क्वेश्चन्स परीक्षेला बोर्डाला विचारले जातात, खूप सोपे आहेत, फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा. याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे की रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनवर, मग त्याच्यामध्ये प्री मेटिंग मधले काय मध्ये काय आहे किंवा पोस्ट मेटिंग मध्ये काय. प्री मेटिंगलाच आपण प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम असं म्हणतोय. ठीक आहे, याच्यामध्ये फर्टिलायझेशनच प्रिव्हेंट केलं जातं. मग याच्यामध्ये पुन्हा पॉईंट आहेत बघा चार. पहिलं आहे हॅबिटॅट आयसोलेशन, हॅबिटॅट म्हणजे निवासस्थान. ठीक आहे, त्यांचं जे हॅबिटॅट आहे ते आयसोलेट होतं, म्हणजेच काय होतं बघा, मेंबर्स ऑफ अ पॉप्युलेशन लिव्हिंग इन द सेम जिओग्राफिक रिजन बट ऑक्युपाय सेपरेट हॅबिटॅट सो द पोटेन्शियल मेट्स डू नॉट मीट. आधी हे मग असे बघितलं की एकाच जिओग्राफिक रिजनमध्ये राहणारे होते, पण काही कारणानुसार काय झालं, त्यांचे हॅबिटॅट्स चेंज झाले. ठीक आहे, हॅबिटॅट्स चेंज झाल्यामुळं त्यांच्यामध्ये मीट होत नाही किंवा इंटरब्रिडिंग होत नाही, ह्याला हॅबिटॅट आयसोलेशन किंवा इकॉलॉजिकल आयसोलेशन म्हटलं जातं. प्री मेटिंगचा पहिला पॉईंट आहे हॅबिटॅट आयसोलेशन. ओके, सेकंड पॉईंट आहे सीझनल ऑर टेम्पोरल आयसोलेशन. सीझनल, तुम्हाला माहिती आहे की प्लांट असू द्या किंवा ॲनिमल असू द्या, ॲनिमलचा पण प्रत्येकाचा ब्रीडिंग सीझन वेगळा असतो. ठीक आहे, ब्रीडिंग टाईम वेगळा असं, किंवा प्रत्येकाचं जे सेक्शुअल मॅच्युरिटी जी आहे ती सेक्शुअल मॅच्युरिटी काय होत असते, वेगवेगळ्या इयर्समध्ये येत असते. बरोबर आहे, मग इथं बघा जे काही एकाच ग्रुपमध्ये फॉर्म झालेले आहेत किंवा आयसोलेट झालेले जे काही पॉप्युलेशन आहे त्यांच्यामध्ये काय होतं बघा, मेंबर्स ऑफ अ पॉप्युलेशन लिव्हिंग इन द सेम जिओग्राफिक रिजन बट आर सेक्शुअली मॅच्युअर ॲट अ डिफरंट इयर्स ऑर अ डिफरंट टाईम्स ऑफ द इयर. इथं जे पॉप्युलेशन एकाच जिओग्राफिक रिजनमध्ये आहे, पण साहजिकच सगळ्यांचं सेक्शुअली मॅच्युरिटी एकाच इयरमध्ये किंवा एकाच टाईममध्ये असं सांगता येत नाही, म्हणजे हे सुद्धा काय झालं, एक प्रकारचं बॅरियर झालं, त्याला आपण सीझनल किंवा टेम्पोरल आयसोलेशन असं म्हणतो. तिसरं आहे इथॉलॉजिकल.
इथोलॉजिकल मध्ये काय म्हटलं गेलंय, तर काही त्यांचे बिहेवियर आहे, त्यांचं जे वर्तणूक आहे किंवा वागणूक आहे, त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये पॉप्युलेशन सॉरी त्यांच्यामध्ये मेटिंग होत नाही, भेट त्यांची होत नाही. ड्यू टू द स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर द मेंबर्स ऑफ अ पॉप्युलेशन डू नॉट मेट. काही त्यांच्या वेगळे बिहेवियर्स असतील, ठीक आहे. मेटिंग बिहेवियर जे आहेत, मेटिंग बिहेवियर म्हणते भेटण्याच्या जे काही त्यांची बिहेवियर आहे ती प्रत्येकाची कशी असणार आहे, वेगवेगळी असणार आहे, स्पेसिफिक असणार आहे, विशिष्ट असणार आहे. ड्यू टू स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर द मेंबर्स ऑफ अ पॉप्युलेशन डू नॉट मेट इथॉलॉजिकल आयसोलेशनमध्ये. आणि लास्ट वन आहे ते म्हणजे मेकॅनिकल आयसोलेशन. मेकॅनिकल आयसोलेशनमध्ये मेंबर्स ऑफ टू पॉप्युलेशन हॅव अ डिफरन्स इन अ स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आता इथं पॉप्युलेशन वेगळं आहे, ठीक आहे. दोन पॉप्युलेशनमध्ये असणाऱ्या स्पेसिसमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनसुद्धा कसे असणार आहेत रे, वेगवेगळे असणार आहेत. सगळ्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन किंवा आता मग असे बघितलं मेटिंग बिहेवियर जसं वेगळं आहे, तसं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं स्ट्रक्चरसुद्धा कसं असणार आहे, डिफरंट असणार आहे. त्यामुळं त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार नाही. फर्टिलायझेशन होऊ न देण्याची कारणं किंवा फर्टिलायझेशन हो न होण्याची कारणं, पहिलं आहे हॅबिटॅट, ठीक आहे, हॅबिटॅट आयसोलेशन. दुसरं आहे सीझनल, कारण प्रत्येकाचा सेक्च्युअली मॅच्युरिटी येण्याचा टाईम किंवा इयर सारखा असत नाही आहे. तिसरा इथॉलॉजिकल आयसोलेशन. इथॉलॉजिकल आयसोलेशनमध्ये काय लक्षात ठेवणार की प्रत्येकाचं मेटिंग बिहेवियर काय डिफरंट आहे, स्पेसिफिक आहे. आणि फोर्थ वन आहे मेकॅनिकल आयसोलेशन. मेकॅनिकल आयसोलेशनमध्ये जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं स्ट्रक्चर आहे ते कसं असतं, डिफरंट असतं, त्यामुळं त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही. ओके, हे झाले प्री मेटिंग और प्री झायगोटिक. नेक्स्ट आहे ते पोस्ट. फर्टिलायझेशन झाल्यानंतर किंवा झायगोट झाल्यानंतर काही अडथळे आहेत, काही बॅरियर्स आहेत, ते आपण बघणार आहे. पहिला आहे गॅमिट मॉर्टॅलिटी आणि दुसरा आहे तो म्हणजे झायगोट मॉर्टॅलिटी. बघा, पहिला झायगोट सॉरी गॅमिट मॉर्टॅलिटी, सेकेंड झायगोट मॉर्टॅलिटी अँड थर्ड वन हायब्रिड स्टरिलिटी. आता पहिला पॉईंट आपण बघतो गॅमिट. आता इथं सगळं फर्टिलायझेशन झालं म्हणजे त्यांच्यामध्ये मेटिंग झालं, फर्टिलायझेशन झालं, झायगोट तयार झाला, तर त्याच्यानंतर काय अडथळे येतात बघा. पहिलं आहे गॅमिट मॉर्टॅलिटी. गॅमिट मॉर्टॅलिटीमध्ये काय, तर तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस गॅमिट्स तयार होतात त्या गॅमिटचा एक विशिष्ट असा लाईफ स्पॅन असतो, तेवढ्या वेळापुरता ते ॲक्टिव्ह असतात, ठीक आहे. आणि त्याच वेळेस ते दोन्ही गॅमिट्स जे काही मेल फिमेल काही गॅमिट त्याच वेळेस फर्टिलाइज होतील असं सांगता येत नाही. ओके, त्याला गॅमिट मॉर्टॅलिटी असं म्हटलं जातं. गॅमिट्स हॅव अ लिमिटेड लाईफ स्पॅन ड्यू टू वन ऑर अदर रिझन. काही बरीचशी कारणं असेल, एक किंवा अनेक कारणं असं म्हटलं गेले, कारणांमुळं ह्या दोन गॅमिट्सचं युनियन होत नाही. गॅमिटचं युनियन होत नाही. इफ युनियन ऑफ टू गॅमिट डज नॉट ऑकर इन अ गिवन टाईम, कारण प्रत्येकाचा लाईफ स्पॅन आहे गॅमिटचा, मग त्या ठराविक टाईममध्ये जर ह्या दोन गॅमिटचं युनियन झालं नाही तर साहजिकच आपण काय म्हणतो त्याला गॅमिट मॉर्टॅलिटी झाली, ठीक आहे. बघा, पोस्ट मेटिंगमध्ये पहिला पॉईंट आहे गॅमिट मॉर्टॅलिटी. गॅमिट मॉर्टॅलिटी म्हणजेच काय, इफ युनियन ऑफ टू गॅमिट डज नॉट ऑकर इन गिव्हन टाईम. दोन गॅमिट्स आहे, त्यांचं युनियन जर विशिष्ट वेळेमध्ये झालं नाही तर गॅमिट मॉर्टॅलिटी येते. ओके, सेकंड झायगोट मॉर्टॅलिटी. तुम्हाला माहिती आहे की समजा गॅमिट दोन्ही युनियन झाले की आपल्याला तुम्हाला माहिती काय तयार होतो, झायगोट तयार होतो, ठीक आहे. म्हणजे गॅमिट युनाइट झाले पण पुढे जर अजून काही रिझन असेल तर त्याला झायगोट मॉर्टॅलिटी म्हटलं जातं. बघा ते रिझन काय, झायगोट मॉर्टॅलिटी म्हणजेच काय, इथं एक झाला, एक इज फर्टिलाइज, एक फर्टिलाइज झालाय, बट झायगोट डायज. पण तयार होणारा झायगोट काय होत असेल, डाय होत असेल, त्यासाठी कारणं मग काही असतील, बरीचशी कारणं असते असं म्हटलंय. ड्यू टू वन ऑर अदर रिझन. पहिला गॅमिट मॉर्टॅलिटी, गॅमिटच युनिट होत नसतील किंवा युनियन होत नसेल तर त्याला आपण गॅमिट मॉर्टॅलिटी म्हणतोय, ठीक आहे. गॅमिट एकत्र आले, झायगोट तयार झाला, पण तो झायगोट तयार झाल्यानंतर काही कारणांनुसार तो काय होत असेल, डाय होत असेल, तर त्याला झायगोट मॉर्टॅलिटी असं म्हटलं जातं. अँड थर्ड वन हायब्रिड स्टरिलिटी. स्टरिलिटी तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये गॅमॅटोजेनेसिस होत नाही आहे, म्हणजे बघा हायब्रिड जे तयार होत आहे, जे हायब्रिड तयार होणार आहे ते हायब्रिड ज्यावेळेस मॅच्युरिटीला जात आहे. कारण हायब्रिड असं का शब्द वापरला आहे, तर आपण
इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन मध्ये बघितलं की दोन वेगवेगळे पॅरेंट्स असतील, ठीक आहे, तसा जिनोटाइप वेगळा आहे, त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतंय त्यावेळेस तिथं जे ऑफस्प्रिंग तयार होतात त्याला आपण हायब्रिड असं म्हणतोय. मग हे हायब्रिड जे आहेत ते हायब्रिड जन्माला येत आहे, पण ज्यावेळेस त्याची मॅच्युरिटीपर्यंत तो जातोय, हायब्रिड ज्यावेळेस मॅच्युरिटीपर्यंत जातोय त्यावेळेस तो कसं निघतो रे, स्टराईल निघतो. स्टराईल निघतो म्हणजे त्याच्यामध्ये गॅमेटोजेनेसिस होत नाही, मियोसिस होत नाही. ओके, याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे म्यूलचं. म्यूल इज अन इंटरजेनेरिक हायब्रिड विच इज स्टराईल. तुम्हाला माहिती आहे म्यूल म्हणजे काय? म्यूल हे असं आहे, असं एक एक्झाम्पल आहे की जे स्टराईल आहे ते रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये होत नाही, कारण त्यांच्यामध्ये गॅमॅटोजेनेसिस होत नाही. आता आपण बॅरियर्स बघतोय बघा पोस्टमॅटिंगचे. एक म्हणजे गॅमिटस काय होत नाहीत रे, युनाइट होत नाही, कारण गॅमिटचा लाईफ स्पॅन आहे त्याच्या त्या टाईममध्ये गॅमिट युनाइट होत नाही आणि झायगोट तयार होत नाही. दुसरं, झायगोट तयार होतोय पण काही कारणासा झायगोट तो डाय होत असेल तर त्याला झायगोट मॉर्टॅलिटी असं म्हणतोय. ठीक आहे, झायगोट काही कंडिशनमध्ये तयार झाला, म्हणजे झायगोट पुढं वाढ डेव्हलप झाली त्याच्यापासून जे ऑफस्प्रिंग तयार होणार त्याला आपण हायब्रिड असं म्हणणार आहे. हे जे हायब्रिड डेव्हलप झाल्यानंतर ज्यावेळेस मॅच्युरिटीला येतं आहे त्यावेळेस मात्र ते कसं असतं, स्टराईल असतं. ठीक आहे, हे दिज आर द पोस्ट मॅटिंग और पोस्ट झायगोटिक बॅरियर. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो आहे, तर पहिलं म्हणजे नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनमध्ये एक एक्झाम्पल आपण घेतलं. दुसरं आपण आयसोलेशन बघितलं. आयसोलेशनमध्ये दोन पॉईंट बघितले, एक म्हणजे जिओग्राफिकल आणि दुसरं होतं ते रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. जिओग्राफिकमध्ये दोन पॉईंट बघितले, दोन तीन बघितले आणि नाही दोनच बघितले आणि याच्यामध्ये मला वाटते आयसोलेशन म्हणजे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमध्ये दोन बघितले, प्री झायगोटिक आणि पोस्ट झायगोटिक. इथं आपला मॉडर्न सिंथेटिक थेअरी जी आहे ती मॉडर्न सिंथेटिक थेअरी इथं